एमसीएन न्यूजच्या ॲपचं काल दिनांक 1 जानेवारी रोजी माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांच्या हस्ते तसंच माजी खासदार उत्तमसिंह पवार महापौर भगवान घडामोडे यांच्या उपस्थितीत अनावरण झालं. एमसीएन न्यूजच्या ॲपचं उद्घाटन माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांच्या हस्ते काल झालेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आलं. एमसीएन न्यूज आता ॲपच्या माध्यमातून प्रत्येकाला पाहता येणार असून जास्तीत जास्त जणांनी हे ॲप डाउनलोड करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. एमसीएनचा 12वा वर्धापन दिन काल दिनांक 13 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी खासदार आणि एमसीएनचे संचालक उत्तमसिंह पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं यावेळी केक कापून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं. यावेळी महापौर भगवान घडामोडे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, नगरसेविका सुरेखा सानप, सभागृह नेता गजानन मनगटे यांची उपस्थिती होती. भास्कर मुंडे यांच्या हस्ते एमसीएन ॲपचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. शहराच्या प्रत्येक घटनांवर एमसीएन नजर ठेवतं. वृत्ताच्या माध्यमातून एमसीएन घराघरात पोहोचलं असून ॲपमुळे त्याचा अधिक विस्तार होईल असं यावेळी भास्कर मुंडे म्हणाले. महापौर भगवान घडामोडे यांनी एमसीएनला शुभेच्छा दिल्या. एमसीएन ॲप मोबाईलवर डाउनलोड कसा करायचा याचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं. सगळ्या तरुणांना मी मनापासून शुभेच्छा देतो. 2017 हे वर्ष आपण सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य घेऊन येऊन पण आमचे औरंगाबादचे कलाकार हे राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे हो ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज एमसीएन न्यूजचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्तानं पाहुणे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले, मी त्यांचं धन्यवाद देतो. पुढच्या वर्षी आपला हा फेस्टिवल जास्त मोठा करण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या वर्षी सांगतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज. सामाजिक जीवनामध्ये राजकीय प्रवासात कधी पडत्या काळात कधी उभरत्या काळात मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. ते माझे जुने मित्र, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मला इथे यायला इन्व्हाइट केलं, मला आनंद वाटला. कौर साहेब, तुम्हाला आनंद शुभेच्छा. 60वी झालेली आहे तुमची, मॅच्युअर पदार्पण आपण पुढच्या आयुष्यात केलं आहे. इथून पुढचं आयुष्य भरभराटीचं सुख तर आहेच तुमच्याकडं, भरभराटही तुमची आहे, संपन्नतेचं आणि आयुरारोग्याचं जावे ही सदिच्छा व्यक्त करतो. तुमच्या हातानं अनेक सामाजिक कामं व्हावेत, मागं झालेले आहेत, इथून पुढे भरभराटीनं व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो. एमसीएनचाही आज वर्धापन दिन, एमसीएन 11 वर्षाचं झालं. एमसीएनच्याही प्रवासाचा मी साक्षीदार आहे. कधी इंटरव्ह्यू दिले, कधी इंटरव्ह्यू पाहिले, त्या माध्यमातून शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. एमसीएन ही एक वृत्तवाहिनी, आताच कुणा तर सांगितलं की अन्यायाला वाचा फोडली, खरं म्हणजे एमसीएननं वाचा फोडली मी बरीच पाहिलेली आहे. जे व्हायचं ते मनातून व्हावं आणि सर्वप्रथम एक उत्तम आणि इमानदार नागरिक व्हावं आणि त्यानंतर जे तुम्हाला व्हायचं ते व्हावं असं मला वाटतं. आज इमानदारी कमी पडते का, नागरिकांमधलं खरेपण कमी पडतंय का, याची शंका आता ह्या वयात यायला लागली. म्हणून तुमच्यातून उत्तम नागरिक घडावेत, इमानदार नागरिक घडावेत आणि या देशाच्या सेवेला समर्थ व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुमच्याही जीवनामध्ये, खाजगी जीवनामध्ये तुमचे सगळे मनोरथ पूर्ण व्हावेत, तुमच्या अशा आकांक्षा पूर्ण व्हावेत, तुमच्या पालकांच्या पूर्ण व्हावेत ही सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मराठवाडा केबल नेटवर्कची सुरुवात झाली. त्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं खास युथ फेस्टिवलचं आयोजन सिडको येथील जगद्गुरु संत तुकाराम नाट्यगृहात करण्यात आलं होतं. सोलो, डुएट आणि ग्रुप अशा 3 प्रकारात स्पर्धकांनी नृत्य सादर केलं, तसंच रंगारंग फॅशन शोही सादर झाला. सर्वप्रथम सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रजापती साहेब यांच्या हस्ते आणि एमसीएनचे संचालक वीरेंद्र सिंह पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. एमसीएनचे संपादक प्रज्ञा देशपांडे यांनी प्रास्ताविकात युथ फेस्टिवल घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. प्रजापती साहेब यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. आणि इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज उत्तमसिंह पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि तसेच एमसीएनचा वर्धापन दिवस आहे. त्यानिमित्त मी सिडको पोलीस स्टेशनतर्फे माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. आयोजकांनी मला या फेस्टिवलला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो
आणि माझे दोन शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.